नमस्ते, मी नितीन देशमुख। मी आता एल विभागामध्ये सहायक अभियंता जल विभाग पवार साहेब यांना भेटायला आलो, कारण की आम्ही जी कॉर्नर सभा आणि जे काही जनजागृती केले बदल हवा नवा 124 मध्ये त्या संदर्भातला बैठकी सुरू केल्यानंतर आम्हाला असं वाटतं की कुठेतरी पाण्याची लाईन बंद करावी, जुनी पाईपलाईन आता या कोविडच्या काळामध्ये बंद करावी असा प्रयत्न केला आणि काल पाण्याची लाईन बंद झाली, बरोबर नाही? तर मी इथं आलो आणि पवार साहेबांना सांगितलं, तुम्ही जे जुने मीटरचे लाईन धारक आहेत ते त्यांची जबाबदारी पूर्णपणे महापालिकेची आहे, ती महापालिका जबाबदारी पार पाडणार आहे, ज्यांची बिलं बाकी आहेत त्यांची भरून ती भरणार। पण पाईपलाईन जर पाणी बंद केलं जुन्या पाईपलाईनचं, तर मी आजच्याच जर बंद केलेलं पाईपलाईन पाणी आजच्याच जर चालू नाही केलं तर उद्या मी वेगळ्या पद्धतीने आधुनिक आंदोलन करेल, एवढंच मी सांगतो त्यांना। आणि पवार साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं की पाण्याची लाईन बंद होणार नाही। पाण्याची लाईन जर पार्सेटमध्ये कुणी बंद केली मला सांगा, नाही आलो तिथं दुसऱ्या मिनिटाला, तर माझं नाव नितीन देशमुख नाही आहे। पाण्याची लाईन आता या कोविडच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या जुन्या लाईनी बंद करायच्या नाहीत, जोपर्यंत पूर्णपणे नवीन अधिकृत शिफ्टिंग होत नाही तोपर्यंत बंद करायची नाही। आणि त्यासाठी महापालिकेने जरा अधिकचा खर्च करून जनजागृती करावी। पाईपलाईन बंद करणार आहे, पाणी बंद करणार आहे, तुम्ही सांगा तरी लोकांना, निघतात येतात आणि डायरेक्ट बंद करतात। आणि आता रायगड विभागामध्ये पाईपलाईन टाकायची आहे, पण पाईपलाईन टाकणार कशी? तिथं डांबरीचा रस्ता अचानक रातोरात केला, आता कोण खोदणार त्याला? पूर्णपणे महापालिकेची जबाबदारी आहे ना। हा तिथं जास्तचा खर्च झालेला आहे विकास कामाच्या नावाने, ही जी धावपळ झालेली आहे चुकीची ही अगदी योग्य नाही आहे। कुठेतरी पार्सेटच्या लोकांचा विचार केला पाहिजे सत्ताधारांनी, नाहीतर त्याचे परिणाम या निवडणुकीमध्ये इथली पार्सेटची जनता ही देणारच आहे, एवढंच मी सांगतो। आणि जर पाणी आज नाही चालू केलं तर मी उद्या वेगळ्या पद्धतीने इथं वेगळ्या रूपामध्ये महापालिकेवर नाही आलो तर माझं नाव नितीन देशमुख नाही। धन्यवाद। रोजच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राजकीय दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन